धोंड्याच्या महिन्यात जावयाला जेव घालून त्याला सोने दान करण्याची प्रथा आहे, परंतु कोपरगाव येथील शिंगणापूर येथे मात्र काल उलटाच प्रकार पाहावयास मिळाला असून दोन जावयांनी दारूच्या नशेस सासू सासऱ्यासह बायकोला लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याने या दोन्ही जावयांना मात्र जेलचा आहेर मिळाला आहे. भगवान गंगाराम खांडेकर सरला भगवान खांडेकर हे शिंगणापूर गोपाळवाडा येथे राहतात. त्यांची मुलगी रंजना हिचे बिरुनाथ जगन्नाथ संसारे राहणार जळगाव तालुका मालेगाव यांच्याबरोबर लग्न झाले असून दुसऱ्या मुलीचे बाळू उर्फ सर्जेराव देवराम राहणार शिवशक्ती चौक उत्तमनगर नाशिक यांच्याबरोबर लग्न झाले. रंजना संसारे ही जावई बिरुनाथ याने सासरी नांदत असताना 1.5 महिन्यापूर्वी मारहाण करून तिचा गळा दाबला होता. त्यानंतर ती माहेरी शिंगणापूर येथे आली तर दुसरी सासरी नांदत असताना दोन्ही जावयांनी शिंगणापूरला येत सासू सासऱ्यासह पत्नी रंजनाचा बेत पाहण्याचे ठरवले. 2 वाजता आले, आम्ही जेवण करत होतो, आले तसे डायरेक्ट दोघांच्या हातात दांडे होते. आल्यानंतर त्यांनी हाणायला मारायला सुरुवात केली. बाईंचे केस रजू मारलं, बाया खाली पडल्या तरी वरून मारतच होते ते. शेवट आम्ही जीव घेऊन बाहेर रोडला गेलो. लोक त्यांना धरत होते तरी आवरत नव्हते. शेवट आम्हाला दुसऱ्याच्या घरात फोडलं, तिथे सुद्धा येऊन त्यांनी दरवाज्याला लाथा मारल्या. बर्दवळी काढा म्हणायची, तर लोकांनी आम्हाला बर्दवळी मागच्या दाराने काढून दिलं. कारण काहीच नाही, फक्त मोठी मुलगी आलेली आहे, तिला 1.5 महिना झाला तेव्हा त्यांनी मारून तिचा गळा दाबला होता. तिला मरण्या म्हणजे मारण्याचे येत होतं, मग ती मुलगी आलेली आहे, मग तिला 1.5 महिना झाला आणि मग तो घ्यायला पण आला नाही. आम्ही म्हटलं आल्या का नंतर समजोता करून पाठवून देऊ, पण समजोता न करता त्यांनी येऊन डायरेक्ट दोघांनी येऊन अटॅकच केला ना आमच्यावर. घरी फक्त माझी मुलगी मंडळी आणि मी, दांडा आहे, परत एक चाबूक आहे, एक येताची काठी. ते दोघे शिंगणापूरला मंगळवारी दुपारी 1च्या दरम्यान आले तेव्हा दोन्ही जावई दारू पिऊन तरट झाले होते. रंजनाला मी घेऊन जातो असे सांगितले व तिला बळजबरीने घराबाहेर काढू लागला. रंजनाने नवऱ्याबरोबर जाण्यास विरोध दर्शविला. एक मुलगा एक मुलगी 1.5 महिन्यापूर्वी मारून मी आले नंतर त्यांचा फोन नाही, फान नाही, काहीच नाही ना. डायरेक्ट दांडी घेऊन आले ना मारायला, तेव्हा म्हणे तेव्हा संपवतो असं म्हणे फक्त. मला मारलं तेव्हा मग मी जीव घेऊन इकडे आले आई वडिलांकडे. रंजना आपल्या बरोबर येत नाही असे लक्षात येताच बिरुनाथ व दुसरा जावई सर्जेराव या दोघांनी मिळून लाकडी दांडक्याने भगवान गंगाराम खांडेकर सासरे सरला भगवान खांडेकर सासू मुलगी रंजना यांना जबर मारहाण केली. त्यात सरलाच्या उजव्या हातावर व पायाच्या घोट्याजवळ तसेच भगवान यास उजव्या खांद्याजवळ व मुलगी रंजना हिच्या पाठीवर जबर मारहाण केली. त्यात तिघेही जखमी झाले आहे. तिघेही जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला आले व त्यांनी वरील दोन्ही जावयांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मद्यधुंद या पराक्रमी जावयांना गजाआड केले. सरला खांडेकर यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 78/2018 भादवी कलम 326 452 504 506 534 प्रमाणे बिरुनाथ व सर्जेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एव्ही गौसने करीत आहेत. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, कोपरगाव.